गुड इवनिंग. आज 11th डे 8th लेजिस्लेटिव असेंबली 7th सेशन 29th ऑफ जुलाई. आज इंटरनॅशनल टायगर कन्झर्वेशन डे आणि आतासून जे टायगराचे जे आमगेले म्हादया लागून जे हायकोर्टान ऑर्डर दिली हा की टायगर रिझर्व माफ करपा जाय तेजी आम्ही एक याद दिली मिनिस्टराक की मनशांगे तू आवाज ऐकना जाल्यार एक टायगराचे जो रोर आहा तो पण तुम्ही ऐकचो म्हणून इन ऑर्डर टू प्रिझर्व दीस. आणि सुप्रीम कोर्टान आतां अजून स्टे मेळना हे सरकाराक आणि सुप्रीम कोर्टान अजून हे टायगराचे इश्यू अजून आहा पेंडींग आणि दोन सिटिंगांचे 90 लाख रुपये सरकारान मोडले आणि सरकार इज ट्राईंग इन ऑल द बेस्ट पॉसिबल मिन्स की टायगर रिझर्व नाकाच म्हणून आणि टायगर रिझर्व आसपाक आणि आसपाक जाय म्हणून आज इंडियेभर वयल्यान प्रधानमंत्री गेले तेंगेले दॅट टायगर शूड बी प्रिझर्व टायगर शूड बी रिझर्व शूड बी माप आणि टायगर वाढपा जाय म्हणून आज आमचे सरकाराक असली परिस्थिती आहे. मागीर आमगेले LAQ आज आशिले आणि लोया मैदान जावं आझाद मैदान जावं हे जे आर्कोलॉजिकल साइट्स म्हणून इंट्यूड जावपाक आणि एमेंड करपाक जे ॲक्ट आहा तो एमेंड करपाक आणि हे एमेंड करून ह्यो वस्तू हे जागे ते कायद्या मत हाडपाक म्हणून चर्चा झाली बसाबस झाली आणि ते एमेंड करता आसतना अशें करून एमेंड करचे की तेंकां प्रिझर्व करचे तेंकां राखपा धरचे आणि तेंकां मेंटेन करचे तशेंच करून लोकांक जेन्ना प्रोटेस्ट करपाक जाय ते प्रोटेस्ट करचे. सो एमेंडमेंट म्हणजे हो न्हू पूण सरकार आणि CM आज जे उलयलो की तशें करप नाका आणि हे करपा जायना तितून कळून आयले की जे 2023 जे आन्सर दिल्ले आणि 2024 आयच आन्सर दिले ते दोन्ही मॅच जायले तेजे चर्चा झाली. खूप काय एक दिसता की एक आमदार आम्ही जाऊन लेजिस्लेटर जाऊन जे आज आम प्रश्न मांडताय ते प्रश्नाचे आन्सर क्लियर मेळ्ळे. देर इज ऑलवेज अ ब्रीच ऑफ आवर ओन प्रिविलेज. RTI मागल्यार पूण सारको आन्सर मेळटा पूण आज आमकां कित्याक कितें आन्सर दिताय सो हूंय काय हे जे कोण आन्सर दिताय गव्हर्मेंट सर्वंट जे आहाय जे कोण आन्सर दिताय तेंचेर म्हाका सदां हूंय काय म्हाका सदां एक एक्शन घेवपाची गरज आहा. आनी आज हेजे आमी स्ट्रेस जाले कित्याक हे आज फस्ट टायमूच न्हू हे आज जायत आहा अशें करून की आन्सर केशे केशे आन्सर दिताय एकल्या एक आन्सर दिताय दुसऱ्या एक आन्सर दिताय दीस इज हॅपनींग. सो हेजेर रोल ऑफ जाले. मागीर 0 hour म्हणजे एक लोकल इश्यू आहा आमगेलो SAG ग्राउंड आहा बणाल्यान वाडी बिचारे तेरिका आणि थिंग ग्राउंडाक वचून एक रोड आहा जो ताज्याको वयता तो पेंडींग ITO आसा तशें करून महिंद्राक वचून कोंबिया पेडा वचपाक वारक्या पेडा थिंगा एक रोड आहा कितली वर्स जाली पेंडींग ट्युरिस्ट वयताय लोक वयताय एम्प्लॉईज वयताय होणा पडटाय पोटाय एक्सिडेंट जाताय. सो आय थिंक दीस रोड हॅज टू बी डन आनी कित्याक जालना तो हेजे आमी मांडावळी घायली. मागीर डिमांड जावं आयली म्हणटरी एज युजल द मेन कॉन्सेप्ट आज जे आसले ते स्पोर्ट्साचे आणि आर्ट अँड कल्चरचे आशिले तेजेर जेन्ना उलयलो द फेलियर ऑफ द गव्हर्मेंट टू फॉर्म दी यूथ पॉलिसी गोवा स्टेट यूथ पॉलिसी जरी तरी नोटिफाय जाली जाल्यार प्रत्येक गांवांत प्रत्येक तालुक्यांत कित वस्तू जाय स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर वायज एड्युकेशन वायज ऑपॉर्च्युनिटी वायज आणि एज वेल एज स्पोर्ट्स इक्विपमेंट वायज ह्यो सगळ्यो गोष्ट पॉलिसींतल्यान डिराय जाले. सो आज खूप काय सगळे पिसडून पडलो आहा आणि हो सरकार फक्त 2.5 लाख रुपये दिता फुटबॉल गोल कॅरम बोर्ड आणि बॅट दिवस आणि हेजे हो आख्खो स्पोर्ट्स हे चलता 2.5 लाखांचे चलता 2 वर्स 2 बजेट जाली बणाली कॉन्स्टिट्युएसी फुटबॉल आणि बॅटां आणि हे कॅरम बोर्डा भायर आणि कांयच दिलं ना. सो हे पाटी आता असेंब्ली जाच्या पहिली हे दिला सो हे तेंक उगडास केला की MLA एक फंड दिवचो म्हणून आणि स्पोर्ट्सा हाटीन हे करचो म्हणून आणि पॉलिसी घडून हाडची तेजे भाशेन वेटरन्सांक स्पोर्ट्स जो आहा फुटबॉलाचो वेटरन्स फुटबॉल भरपूर गोंय भर चल्लो आहा जात जाल्यार ह्या बजेटान प्रोमोट करचो म्हणून की वेटरन्सांक ऑल विलेज लेवल इंटर विलेज ऑल ओवर गोवा नाजाल्यार ऑल ओवर गोवा कॉन्स्टिट्युएन्सी लेवल वेटरन्स थ्रू SAG करचो म्हणून हे मेन वस्तू घायल्यो प्लस थोडे बहुत डिमांड घायले पयशे आहाय जाल्यार सदां पयशे नाच म्हणटाय जाल्यार एक आमकां फुटसाल ग्राउंड करचो म्हणून तेजेर घायलें आर्ट एंड कल्चराचेर तेंकां सांगले तेमगेले 2-3 भाशेन स्किम आहा की कला समान म्हणून आहा ती स्किम तेंगे सारकी चलना. सो असल्यो स्कीम तेंगे चलच्यो म्हूण आर्ट एंड कल्चराक भुरग्यांक जावं जाणट्यांक जावं एक नॅशनल एज वेल एज इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म तेमी दिवचे म्हूण आर्ट एंड कल्चराक. आनी जे आमगे भुरगे आज क्लब आहाय धाकटे क्रॉस बॉयज अशें आसताय कोण मांडो बॉयज आहाय युनायटेड बॉयज ऑफ बाणारे आहाय ते भाशेन जायत धाकटे धाकटे ग्रूप आसताय तेंकां एनकरेज करपाक जाय रेजिस्ट्रेशन करपाक
सो दॅट दे रजिस्टर्ड अन आर्ट अँड कल्चरातल्या जाऊन एक दिवाळे जाऊन क्रिसमसात किती एक होत आहे फेस्टिवलात प्रोग्राम करताय. सो त्या प्रोग्रामात एक 1.5-2 लाख रुपये लागतात ते दिवपाक आणि प्रोसेस फास्ट जावप. सो हेजे भरपूर डिस्कशन झाले आणि म्हाका दिसता हुंय काय सरकार सगळे कडेन चुकलो आहा. आरडीए चोवपाक गेलो जाल्यार 2022 मिनिस्टर आमगे कॉन्स्टिट्युएंसी आयिल्लो जेन्ना आमी नवे तेन्ना निवडून आयले त्यांनी असं दिसलें की मिनिस्टरान सांगले की 4 कामां दिया म्हणून करून दितले म्हणून 2022-23 एक बजेट झालो आरडीए अंडर एकूय पयशे बणाले कॉन्स्टिट्युएंसीन काम केलं ना. 23-24 एकूय काम केलं ना. 2 बजेट झाले आता 24-25 बजेटात त्यांना काम दिली तिथली 1-2 कामां पास जातात. सो 2 वर्सां काहीच करूंक ना आणि ते आता जातात. सो बेसिकली हुंय काय एव्हरी इयर पहिली सांगते 2 काम दिया 25-25 लाखांची 50 लाखां बजेट दिया आणि ते 50 लाखांची कामं करून दिले. सो फायनली कित करता आरडीए कित करता हो डिपार्टमेंट हे चर्चा झाली. मिनिस्टरान एक एश्युरन्स दिला दॅट ही वील एन्श्युअर दॅट ही स्ट्रीमलाईन द प्रोसेस आणि ही वील पुट द स्टाफ. बट हेंगे एश्युरन्साचे कांयच विश्वास ना. आज चोवपाक जाय फॉलोअप करपाक जाय की हे कोताय ओपन आयले पूण टोटल ओवरऑल चोवपाक गेलो जाल्यार बजेट जो घालो इज अ ब्लफ बजेट मॅन्युपुलेशन ऑफ बजेट जाल्लो ताका लागून हे पयशे प्रत्येक डिपार्टमेंटाक पयशे ना आनी प्रत्येक डिपार्टमेंट इज सफरींग बिकॉज ऑफ नो फंड्स इन दीस स्टेट. गुड इवनिंग. आयज आमचे पयलो स्टार क्वेश्चन आसले कंबायन आसले ते सगळ्यांचे ते आसले ते आमचे हेचेर ते प्रोटेक्टीव मॉन्युमेंट्साचेर. आतां हांवें जेन्ना सांगलां ते भाशेन सेम आमी मागलो आसलो स्टेटस मागलो आसलो प्रोटेक्ट पूण तेजो आन्सर कांयच दिलो ना. पूण थोडो आनी कोण कोण मागलो ते थोडो मेळ्ळा. सो आमकां मागलो तो दिनाय पूण दुसऱ्या मेळ्ळा पूण ते सारके आन्सर कोणाक मेळनाय. सो ते डिस्कशन ते मागला आमी ते प्रोटेक्टीव सायड्स जाय त्यो प्रोटेक्ट जावपाक जाय तेजे मेंटेन हें जायना. ते जायत्या आन्सर मेळ्ळा ते भाशेन जायते कडेन सायटींचेर एन्क्रोचमेंट जालो आहा. इलिगल थिंगा बिजनस चलता सायट कोणाची हेची आर्कोलॉजीन सांबाळपाची पूण दुसरें काम करता हेंचे हातींकू ना. सो हें क्वेश्चन आमी ते घालले तूं कोण कितकोन सांबाळटा तो. सो ताका ते आन्सर ना आन्सर पासून ना तो स्टेलो आसता तें एडमिनिस्ट्रेशन रोखडेच हाडले जालो. तेजे भाशेन आमच्या 0 हाराक आयलो आमी काल न्यूज आयल्लो जे गँग गॅन बॉर्डराक कॉल्ले दवरल्या त्या पुलिसांनी ते कोण हिंगा आयले तांकां पिस्टॉल मेळ्ळें कॅटरेट्स मेळ्ळे तांकां. आतां ते गोंय कित्याक येताले घेवन तेजी इन्क्वायरी मागल्या घोडे घोडे येताले काय चोरूं येताय काय मर्डर करपाक येताय सीएमा कडेन होम मिनिस्टरा कडेन हेची इन्क्वायरी मागल्या 0 वरां घालून. तेजे भाशेन आज डिमांड आसले आमचे स्पोर्ट्साचे स्पोर्ट्सा उलयता आसतना आमी आमचे ग्रावंड आहात फुटबॉल ग्रावंड आमचे कॉन्स्टिट्युएंसी आहा कांय थोडे कंप्लीट जाल्यात पण अर्द कामांचो जालो हांवें 8 वर्सां जाली आमच्या वेल्डी एक ग्रावंड केल्लो 8 वर्सां बरो व्हडलो ग्रावंड 5,000 कॅपेसिटी आमचो नेहरू स्टेडियमा फाटल्यान तो म्हणपा आतां तो व्हडलो सावथाक तरी पूण यूज करपाक मेळना कित्याक हो बिल्डींग रेडी जाला आमचे मदें टर्फ फुटबॉल खेळपाक टर्फ ना. सो आज मिनिस्टरान एश्युरन्स दिला की बट 24 तर तें काम सेकेंड फेज आसा ते स्टार्ट करून तेजे आमचे भाशेन सांजे दे आरल थिंगा एक ग्रावंड चलता मिनिस्टरान सांगलो आमकां ताणें आमचे स्पोर्ट्स मिनिस्टरांनी फावंडेशन दवरलें 1 वर्सान जाता म्हाका 2 वर्सां जालीं अजून जालो ना तोय कंप्लीट करून म्हणून आमचो एक सिल्डींग जाला ताका 12 वर्सां लागलें कंप्लीट करपाक हे भाशेन 12-15 वर्सां घेना काय म्हणली कित्याक कोण फुटबॉल खेळपाक ते फुटबॉल विसरतले खेळपाक. सो जात तितले काम फास्ट जावपाक जाय म्हणजे डिमांड घालो आमी तेजे भाशेन आरटीएचेर ती काम 1-2 घेत म्हणलें न्ही ती घेवं नाय. सो 3 आमचे प्रपोजल सध्या दिल्या ते कडेन ते तरी घ्या म्हण फायल एक जालो टेंडर पासून जाले पूण वर्क ऑर्डर मेळ्ळें आनीकीन 2 आमचे बाराडी भावन आहा संस्कृती भावन आहा तेजे फायल 2-3 वर्सां जाली ती थिंगाच आहा ही कामां घेवपाक डिमांड केलो. स्पोर्ट्स म्हणटा फक्त 117 कधी ऍथलेटी दिले आणि बारीक बारीक कंट्री ते 300-250 ऍथलेटी धरतात खरंसर आम्ही फेल होता ना. हे आता ऑलिम्पिक पैस पडले. आता 2 तारखेर ऑगस्टाचे पॉवर लिफ्टिंग वेरियस कॅटेगरीज चॅम्पियनशीप आहा इन राजस्थान 2 ऑगस्ट आज राती नाजाल्यार फाल्यां भायर सरपाची भुरगीं 13 भुरगीं पार्टिसिपेट करता एक एक कॅटेगरी एक एक उमकी वेटाचेर तेमगे एकल्यागे जे स्पेस मागता मे बी अराउंड 20,000 or 25,000 सगळ्यांनी धरून
रावपाचें बाबाचें करून आनी तेर भुरग्यांक मल्टिप्लाय बाय 25,000 कितले जातले ते हार्डली इट वील बी अराउंड 3-4 लाख रुपये जातले. हे पयशे दिवपाक एम्पो जायना. भुरगीं आपआपल्याक पयशे दिवन वयता. आनी मेडल होल्डर्स, मेडल होल्डर्स गोल्ड मेडल ही सामकें भणाले कॉन्स्टिट्युएंसी आहा, एक सिल्वर मेडलिस्ट आहा पर्वरीचो ना. सो असल्या भुरग्यांक हे 3.5-5 लाखांच्यो गोश्टींक लागून हो सरकारा कडेन पयशे सँक्शनींग करपाचो पावर ना इमिजिएट इन ऑर्डर टू सेंड देम लायक दीस. आनी ऑलिंपीक दूर, इट इज लायक ऑलिंपीक म्हणल्यार व्हडलें. सो हो सरकाराक हे हांवें आनी एक पाट सांगलेलें की हो सरकार दाखयता हेंगे बजट की आहा तो सारको माउंट एवरेस्ट पूण दिता असो मोती दोंगर दिताय तिचो खबरो हे सरकार आल्यो. सो दाखयताय व्हडलें आनी दिता असो कांय ना. सो असली परिस्थिती गेली. सो कोचीस बीन आहा एथलेटाक ट्रेन करपाक प्रॉपरली? पैसे ना हे सरकारा कडेन. कोचीस आनी खंयचे, एवरीथींग शॉर्टेज. कोचीस ना, कोचिसांक इक्विपमेंट आहाय ते ना सारके ना, हे कांयच ना कांयच. इन द सेन्स द स्पोर्ट्स थिंग दे प्रेसिंग द टॅलेंट ऑफ द फील्ड 101%. गेले ते पाटी आमी कितली उलयले मदें म्हणले की कोणूय जर तर स्पोर्ट्सा नॅशनल गेम्स वचोन नाजाल्यार स्टेटा रिप्रेझेंट करून जावं इंटरनॅशनली या नॅशनली एक मेडल हाडटा जाल्यार ताका जॉब दिवचो म्हणून वय म्हणलेले. एक पासूय कितें काय केल्लें दिता म्हणून जॉब खूंय आहा. आज भुरग्यांक प्रोमोट करपाक पेरंट कित्याक दिता? कित्याक फाल्यां खूंय तरी वचोन त्या भुरग्यांक जोडपाक जाय न्ही. कितले ते बरो नंबर वन प्लेयर जावन कंटिन्यू उरलो जाल्यार सोडटलो ना जाल्यार कितें. सो एक प्रोमोट करता जाल्यार यू हॅव टू मेक अ सेगमेंट की एवरी डिपार्टमेंटाक आमी अमकी बजट कोतले अलॉट आनी अमके जॉब्स दोतले. अँड डॅट शूड बी वन लायन की स्पोर्ट्स फिल्डान जो नॅशनल गेम्सा वचोन जो कोण मेडल हाडटा स्टेटाक ताका तुमी जॉब दितले. PWD दितले, इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक दितले, WRT दितले, RDA दितले. सगळे गव्हर्मेंट रिलेटेड जॉब शूड हॅव वन चॅनल की स्पोर्ट्स. हू वील एक्सेल इन स्पोर्ट्स. सर तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीन लायब्ररी वेल मेंटेन्ड आहा वो तितूनही कितें तुमचे रिक्वायरमेंट्स आहा? आमगे कॉन्स्टिट्युएंसी म्हणजे लायब्ररी म्हणून सारखे नाच. देर इज नो लायब्ररी एट ऑल. सो हो सरकाराक आनी कांय चलोवपाक जायना आनी सांगपाकूय जायना कित्याक हेंकां तो थॉट प्रोसेसू ना लायब्ररी ओपन करपाचो. संवसार पावल न्ही आं हेमको त्योच कोणे फॅशन स्टायल ऑफ वर्कींग आहा. देर इज नो लायब्ररी वीच इज फंक्शनींग फ्रॉम द गव्हर्मेंट सायड इन आवर कॉन्स्टिट्युएंसी वेर वी कॅन सी ओके एक गव्हर्मेंटाची लायब्ररी बरी लायब्ररी आहा. सो देर इज नथींग लायक दॅट इज फंक्शनींग ओवर हियर इन आवर कॉन्स्टिट्युएंसी. कला अकॅडमीचे उलयले आम्ही. कला अकॅडमीचे आयज गोमंतकाचे येला की तियात्र चलतालो आनी जो कटन ओपन जालो तो हाफू उरलो आनी तो ओपन जायना जालो परत आनी ते हाफ कटनाचे तो तियात्र चलयलो तशेंच असली लज. आनी ओवरऑल कला अकॅडमी शूड बी रिस्टोर्ड बॅक म्हणून सांगलां रादर दॅन गोईंग टू स्मॉल स्मॉल थिंग्स बिकॉज दीस वॉज द मेन होल थिंग की PWD जे घालताय हेचे घालताय. सो ते आयज डिस्कस जाले क्रूज आनी आतां जायते फंक्शन पासून कला अकॅडमी एक्चुली ते हँडओवर केल्या ऑफिसा अजून हँडओवर केलें ना. प्लस जायते थंय कितें क्लासीस चलताले ते शिफ्ट जालो अशें सगळें पत्ते हाडपाक जाय. ते हाडटा जाल्यार पयलीं सदां रिस्टॉर करपाक जाय तुमी हाडलो तशें चड ते उलयला आमी ते. सर तुमी म्हणल्यार कितें की इल्लिगल वर्क चलता म्हणून कितें ते इल्लिगल वर्क तुमी आतां सांगताना सांगला स्टार्टींग इल्लिगल वर्क चलता म्हणून. तेंचो रिप्लाय आहा क्वेश्चन ना म्हणटा तुमचे ही रिप्लाय क्वेश्चन नंबर हेका दिला एडवोकेट कार्लोसा दिले चापोरा फोर्ट एनक्रोचमेंट ऑन वन ओकेजन ऑफ गव्हर्नमेंट न्यूज प्रेजेंट एनक्रोचमेंट जाला पूण तो आसतना काडून घेतलो कर्दारान एनक्रोचमेंट साचे फूल कार्ड्स आनी सेल ऑफ लिकर. ही रिप्लाय तेणी दिल्या फोर्ट तिराकोर सिरियस मॅटर इज अ सेल ऑफ लिकर सेवल वर्क हॅव बीन कॅरीड आवट विथ आर नॉलेज ऑफ आर्कोलॉजी डिपार्टमेंट. आनी कित्याक तेंगे आर्कोलॉजी डिपार्टमेंट मनशां पासून थंय वचपाक दिलें ना भितर. आय फोर्ट रियास मांगोस इन्स्पेक्शन रिपोर्ट दॅट ई लिगल कन्स्ट्रक्शन कॅरीड आवट विथ नो एनओसी ऑफ डिपार्टमेंट वॉज गोईंग ऑन आनी पासून कंप्लीट जालें. सो आर्कोलॉजी डिपार्टमेंटाक परमिशन कांय ना. सो हे इतू ई लिगल थिंग चलता जाल्यार ते सांबाळटले कितकोन हे. आणि म्हणल्यार तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीन खूपशे आर्टिस्ट आहात. आर्टिस्टांक कितें बेनिफिट्स मेळटात थ्रू डिपार्टमेंट? डिपार्टमेंट म्हणजे आमचे तियात्रीस बी आहे. डिपार्टमेंट सगळे आता पर्सनल ते तियात्र घाताय तेजे ते जोडटात. डिपार्टमेंट म्हणजे टायम मेळना तेंकां.